दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। शासनाच्या वतीने तमाशा फड मालक आणि कलावंतांना लवकरच शासकीय अनुदान दिले जाईल असे सांगण्यात आले, परंतु आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून तमाशा फड मालकांना अनुदान मिळाले नसल्याची खंत अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष आणि तमाशा फड मालक रघुवीर खेडकर आविष्कार मुळे मोहित इनामदार यांनी बोलून दाखवलंय। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील 2 वर्ष तमाशा फड मालक आणि कलावंत मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते, त्यामुळे ग्रामीण भागातील जत्रेचं आकर्षण असलेली तमाशा लोककला नष्ट होते की काय अशी भीती तमाशा फड मालकांच्या मनात निर्माण झाली होती। 5 ते 6 महिन्यांपूर्वी तमाशाला वाचवण्यासाठी तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव नगरीमध्ये तमाशा फड मालक रघुवीर खेडकर आविष्कार मुळे मोहित नारायणगावकर आणि कलावंतांनी केलेल्या आमरण उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता। जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तमाशा फड मालकांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र शासन सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदत मिळवून देईल असे आश्वासनही दिले। तसेच तमाशा कलावंतांना सुरू असलेले आमरण उपोषण सोडण्यास भाग पाडले। त्यानंतर तमाशा फड मालकांच्या शिष्टमंडळाने आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या। दरम्यान मुंबईत चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी तमाशा कलावंतांच्या अनुदानासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी तमाशा कलावंतांसाठी अनुदान उपलब्ध करून देणार असल्याचंही सांगितले, परंतु तशी कुठलीही आर्थिक तरतूद नसल्याचे विरोधी पक्षाकडून सांगण्यात आले। याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारने तमाशा फड मालक आणि कलावंतांना आर्थिक मदतीचे दिलेले आश्वासने पूर्ण होत नसल्याचे तमाशा फड मालकांचे म्हणणे आहे। तरी आमदार अतुल बेनके आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन तमाशा फड मालकांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी तमाशा फड मालकांकडून करण्यात आली आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, खोडत। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।